भाजप खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झालं. तर याआधी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचंही निधन झालं होतं. तसंच पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही निधन झालं होतं. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुका लागल्या होत्या. मात्र आता गिरीश बापट यांच्या अशा अचानक जाण्याने गिरीश बापट यांची जागा रिक्त झालेली आहे. त्यामुळे आता गिरीश बापट यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागेल अशी चर्चा रंगतीय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यामुळे नियमानुसार इथं पोटनिवडणूक घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आता गिरीश बापट यांची जागा कोण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी कोणकोणत्या नेत्यांच्या नावाची चर्चा होतीये तेही पाहूयात. गिरीश बापट यांचे सगळ्याच राजकीय पक्षांशी चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांच्या घरातच जर उमेदवारी दिली तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे. गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट हे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे त्यांच्या नावाचा इथं विचार केला जाऊ शकत नाही. मात्र बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यात माजी नगरसेवक म्हणून काम केलेले, त्यामुळे स्वरदा बापट यांना तिकीट देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो. मात्र स्वरदा बापट या पुण्यात नवीन असल्यामुळे इतर राजकीय नेत्यांची सुद्धा या पोटनिवडणुकीसाठी चर्चा रंगतीय. इतर नेत्यांच्या यादीमध्ये प्रामुख्यानं समोर येणारं नाव म्हणजे मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत. मुरलीधर मोहोळ हे जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांची कामसू महापौर म्हणून ओळख निर्माण झालीय. सध्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुण्याच्या भाजपची सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे आणि त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. याशिवाय माजी खासदार अनिल शिरोळे हे जुनं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गिरीश बापट यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले, त्यामुळे त्यांना शहरांचा विकास आणि नागरिकांची नाळ याची बित्तम माहिती आहे. तर दुसरीकडे संजय काकडे आणि माधुरी मिसाळ यांची सुद्धा पुण्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसात पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावाचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर सुद्धा लागले होते. मात्र या बॅनरबाजीवरून विरोधकांकडून जगदीश मुळीक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याच यादीमध्ये भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाचीही चर्चा रंगतीय. 2019 साली विधानसभा निवडणुकीसाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावेळी कसबा पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मण मतदार हा भाजपवरती नाराज असल्याची चर्चा होती. आता याच पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो अशाही चर्चा रंगत आहेत. त्यामुळे आता गिरीश बापट यांच्या रिक्त जागेवर नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.